दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना जरीपटका पोलिसांनी केली अटक. लाखो रुपयांच्या गांजाची वाहतूक करणारं वाहन चालकासह पोलिसांच्या ताब्यात. एकूण 68,39,000 रुपयांचा माल जप्त. आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रशासन सतर्क. नागपुरातही जिल्हा प्रशासनाद्वारे जारी करण्यात आल्या सूचना. सविस्तर वृत्त. एकीकडे नागपूर पोलिसांनी शहरातील सर्व गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी जरी कंबर कसली असली तरी गुन्हेगार मात्र त्यांच्यापेक्षाही वरचढ झालेले दिसून येत आहे. नंदनवन परिसरातील एका वृद्ध महिलेच्या हत्येनंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन आणखी तीव्र केले आहे. याच ऑपरेशन अंतर्गत जरीपटका पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपींना अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री 12 CMPDIजवळ मानकापूर ओव्हरब्रिजखाली काही लोक संशयास्पद हालचाली करताना जरीपटका पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना घेरून आपल्या ताब्यात घेतले, मात्र त्यातील एक आरोपी पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यास यशस्वी ठरला. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये पंजाबी लाईन येथील रहिवासी तन्नू उर्फ तरणजित सिंग बैस, अरजित सिंग उर्फ गरम, अजाब सिंग गरेवाल, भीमसेनानगर येथील रहिवासी आकाश अरुण वरठी व लक्ष्मण काशीनाथ रागासे यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींजवळून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र जप्त केले असून सर्व आरोपींविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी भंडारा पोलिसांनी सिने स्टाईल पद्धतीने पाठलाग करून गांजा घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनाला अडवले. या वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात त्यांना जवळपास 632 किलो 382 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी वाहनासहित 68,39,190 रुपयांचा माल आपल्या ताब्यात घेतला आहे. ही कारवाई वाहतूक नियंत्रण शाखेने भंडारा तालुक्यातील मुजबी गावाजवळ पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जाते. ओडिशावरून बोलेरो पिकअप वाहन भंडारा मार्गे नागपूरकडे जात होतं. दरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम आपल्या पथकाचा गस्त देत होते. सकाळच्या वेळी हे पथक बेला गावाजवळ पोहोचले असता त्यांना बोलेरो पिकअप वाहन संशयास्पदरित्या भरधाव वेगात जाताना दिसले. या पथकाने वाहनाला थांबवून वाहनाची तपासणी केली असता त्यात गांजा असल्याचं पोलिसांना आढळून आलं. या घटनेची माहिती पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण आपल्या टीमसह लगेच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी वाहनाला आपल्या ताब्यात घेऊन भंडारा पोलीस ठाण्यात आणले असता या वाहनात गांजाच्या 17 गुन्हे आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपासात सुरुवात केली आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरियंट बाबत पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही रुग्ण आढळल्याची माहिती नसली तरी प्रशासन मात्र सतर्क झाले आहे. नागपुरातही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आर विमला यांनीही जिल्ह्यात दक्षतेच्या नावाखाली काही निर्बंध जाहीर केले. सोमवारी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रांना नवीन सूचनेनुसार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत केंद्रापासून ते राज्य सरकार सतर्क झाली आहेत. खबरदारी व सतर्कता घेतली जात असली तरी अशी वाईट परिस्थिती पुन्हा घडू नये यासाठी आत्तापासूनच तयारी व खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नवीन सूचनांनुसार कोणताही कार्यक्रम, दुकान, मॉल्स, फंक्शन, कॉन्फरन्स आणि इतर ठिकाणे यांचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींसाठी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे अशा लोकांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. याशिवाय सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये केवळ दोन्ही डोस घेणाऱ्या व्यक्तीलाच परवानगी असेल. परिवहन सेवेदरम्यान सरकारने दिलेला सार्वत्रिक पास किंवा लसीकरण पूर्ण केल्याचे वैध प्रमाणपत्र देखील वैध मानले जाईल. सिनेमा हॉल, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, सभागृहे किंवा बंद इमारतींमधील कार्यक्रमाच्या जागेच्या क्षमतेच्या केवळ 50% लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यास निर्बंध आणि अटीही कडक करण्यात येतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात कोणत्याही देशातून येणाऱ्या प्रवाशांनी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करावेत किंवा RT-PCR चाचणी अहवाल 72 तासांच्या आत देणे बंधनकारक असेल. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश MS आझमी यांनी एका हत्येत सहभागी दोन आरोपींना सोमवारी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या आरोपींना 2017 एका तरुणाच्या हत्येसाठी अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार 19 सप्टेंबर 2017 सूरजनगर भांडेवाडी येथील रहिवासी आरोपी कमलेश नारायण दुबे व शेखर चंद्रशेखर दुबे हे भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये कचरा गाडी खाली करण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा सुमित सुभाष कांबळे या युवकाशी वाद झाला. या वादादरम्यान शेखरने सुमितवर चाकूने अनेक वार केले. यात सुमित गंभीर जखमी झाला. कमलेश व शेखर एवढ्यावरच थांबले नाही तर कमलेशने आपली कचरा गाडी घायाळ सुमितवर चढवली, त्यामुळे त्याचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची तक्रार राहुल देशमुख याने पोलिसांजवळ केली व पोलिसांनी आरोपींना अटक करून कोर्टात त्यांची चार्जशीट दाखल केली. आरोपीकडून ॲडव्होकेट चेतन ठाकूर व दीक्षित यांनी काम पाहिले तर सरकारी वकिलांच्या रूपात नितीन तेलगोटे व पंकज तपासे यांनी आपली बाजू मांडली. चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत ठाम आहे. गेल्या आठवड्यापासून वाघाने तहसीलमध्ये धुमाकूळ घातला आहे. दरम्यान सोमवारी कापूस वेचण्यासाठी आणि शेतात कामे करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला, ज्यामध्ये तो शेतकरी जखमी झाला असून आठवड्याभरात तहसीलमध्ये वाघाच्या हल्ल्याची ही चौथी घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी वनपरिक्षेत्रातील खरमत येथील शेतकरी केशव भिवाजी रामटेके हे शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी 3 शेतात लपलेल्या वाघाने केशव यांच्यावर हल्ला केला, त्यात केशव जखमी झाले. हल्ल्यानंतर केशवने आरडाओरड केल्याने त्यांचा मुलगा आणि शेजारील शेतात काम करणारे शेतमजूर बचावासाठी घटनास्थळाकडे धावले. त्यांनी वाघाचा पाठलाग केल्याने केशव यांचे प्राण वाचले. जखमी केशव यांना पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याआधीही 24 नोव्हेंबर तहसीलमधील कवीट बोडी येथील शेतात वाघाने हल्ला केला होता, त्यात एकाचा मृत्यू झाला होता. 25 नोव्हेंबर चिंतामणी महाविद्यालयाजवळील रस्त्यावर मित्राच्या शोधात असलेल्या राहुल चव्हाण याच्यावर वाघाने हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला. 26 नोव्हेंबर शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला करून 2 शेळ्या खाल्ल्या. तहसीलमध्ये वाघाच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्व नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी ST कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. महिनाभरानंतर आणि सरकारने पगारवाढीचा प्रस्ताव देऊनही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, त्यामुळे एकीकडे प्रवाशांचे हाल होत आहेत तर दुसरीकडे ST महामंडळाचेही कोट्यवधींचे नुकसान होत आहे. आता कारवाईला गती देऊन निलंबित कर्मचाऱ्यांना हटवण्याचे नियोजन सरकारने केले आहे. सोमवारी नागपूर विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या 8 आणखी 25 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अशा प्रकारे आतापर्यंत 380 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान अनेक हंगामी कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले. सरकारचा पगारवाढीचा प्रस्तावही कर्मचाऱ्यांना मान्य नाही. आम्ही थेट विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहोत. दरम्यान बसस्थानकावर दररोज प्रवासी येतात, मात्र निराश होऊन परततात. आताही प्रवाशांना खाजगी बस आणि टॅक्सींच्या आधारेच जावे लागत आहे. काही कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू व्हायचे असून तेही पगारवाढ समाधानकारक मानत असले तरी संघटनेच्या एकजुटीपुढे त्यांनी हिंमत दाखवली नाही.
राज्याच्या काही भागात बसेस सुरू झाल्यानंतर त्यामध्ये तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत. सरकारने आता निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे. 1 ते 2 दिवसात या संदर्भात कार्यवाही सुरू होऊ शकते असे या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या गेल्या आहेत. 1 डिसेंबरपासून राज्यभरातील शाळांमध्ये प्राथमिक वर्ग सुरू होणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या निर्णयाला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर आता कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करून बुधवारपासून 19 महिन्यांनंतर प्राथमिक वर्ग सुरू होतील. शाळा सुरू झाल्याने पालक, शिक्षक तसेच विद्यार्थी आनंदात आहेत. त्याचवेळी काही पालक अजूनही कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत संभ्रमात आहेत. प्राथमिक शाळा मार्च 2020 पासून बंद असून आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ग्रामीण भागात 5वी ते 12वी आणि शहरी भागात 8वी ते 12वीपर्यंत शाळा सुरू झाल्या असल्या तरी आता प्राथमिक वर्ग सुरू झाल्याने पुन्हा एकदा वैभव परत येणार आहे. शासनाने वर्गखोलीतील विद्यार्थ्यांमधील अंतर निश्चित केले आहे. त्याचबरोबर मास्क आणि सॅनिटायझेशन देखील अनिवार्य करण्यात आले आहे. पहिली इयत्तेपासून शाळा सुरू झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने शिक्षण सुरू होणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात विद्यार्थी ऑनलाईन वर्ग घेत होते परंतु ते प्रभावी ठरले नाही. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे पाठ फिरवली होती. त्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. सुरुवातीचे काही दिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असली तरी हळूहळू हजेरी वाढत जाईल असे शिक्षकांचे मत आहे. शाळा सुरू झाल्याने शिक्षकांनाही आनंद झाला आहे. दुसरीकडे काही पालक कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत संभ्रमात आहेत. सरकारने मुलांना त्यांच्या पालकांकडून कोविड गाईडलाईन्स अंतर्गत शाळेत येणे बंधनकारक केले आहे. यशोधरा पोलीस ठाण्याअंतर्गत किरकोळ संशयावरून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच आरोपींना अटक केली. जराशा संशयामुळे चांगले नातेसंबंध धोक्यात येतात. अशा छोट्याशा संशयावरून मैत्रीचे नाते हत्येपर्यंत पोहोचले आणि मित्रानेच मित्राची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षीय मृत इम्रोज हा एक गॅरेजमध्ये मॅकॅनिक म्हणून काम करायचा. रविवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मुख्य आरोपी फरदीन उर्फ शेर खान आणि आरोपी फरदीन रोशन खान इम्रोजच्या घरी गेले आणि त्याला बाहेरून फिरून येऊ असे सांगितले आणि सर्व बाहेर फिरायला गेले. या दरम्यान इम्रोजचा मित्र शाबाद अली वल्द सय्यद अली त्यांच्यासोबत आला. शेर खान आणि इम्रोज दोघेही एकाच गाडीवर होते. या दरम्यान ते जात असताना शेर खानने इम्रोजला म्हटले की तू दुसऱ्या पक्षातील लोकांसोबत जुडत असल्याची मला माहिती मिळाली आहे. हे ऐकून इम्रोज रागात आला आणि त्याने शिवीगाळ केली. त्यामुळे शेर खानलाही राग आला आणि त्याने इम्रोजच्या मानेवर आपल्या चाकूने वार केले. अशा स्थितीतही इम्रोजने त्याच्या गळ्यातील चाकू काढून हातात धरला आणि शेर खानला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी फरदीनला हे दिसलं आणि त्याने मित्र शेर खानला मदत करताना इम्रोजवर हल्ला करत त्याचा खून केला. आरोपीवर यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी आणि मृतक गेल्या 3 वर्षांपासून चांगले मित्र होते. पोलिसांनी 24 तासात मुख्य आरोपी शेर खानला अटक केली आहे. काल रात्र तकरीबन 12:30 बजे शेर खान और फरदीन ये दोनों जो टेकाना का पाचपौरी में आदि में रहते हैं उनका दोस्त है इमरोज उर्फ इमो कुरेशी और शाबाद अली ये जो हमीद नगर यशोधरा नगर में रहते हैं उनको मिलने आए और घूम के आते हैं ऐसा उनके पिताजी को उन्होंने बताए और मोटरसाइकिल और एक्टिवा से घूमने चले गए. घूमते घूमते जो शेर खान है उसको एक खबर थी कि इमरोज है वो उसके जो दुश्मन है उनसे साठगांठ किया हुआ है. तो ये उसने मोटरसाइकिल चलते हुए उसने पूछा उसको कि तुम ऐसा करते हो क्या. तो उसने गुस्से में उसको बोला तुझे क्या करना है वगैरह ऐसी चीज़ बोली. वो गुस्से में ही ये जो शेर खान है उसके पास चक्कू था उसने वो चक्कू निकाल के चलते मोटरसाइकिल पे उसने उसके गले पे वार किया और उसकी बाद में हत्या हो गई. हमने शेर खान को 4 घंटे के अंदर उसको अरेस्ट किया है. तहकीकात चालू है. इसमें जो आरोपी है शेर खान ये क्रिमिनल है और उसके ऊपर जुवेनाइल में होते हुए भी 18 साल के उम्र के पहले उसके ऊपर 302 का एक गुना था. बाद में उसको एमपीडी हुआ था. फिलहाल में 2021 में 6वें महीने में वो एमपीडी से छूटा था और वो
अभी फिलहाल उसके बाद में भी एक क्राइम गुना दाखिल हुआ था 384 का। एक लड़की के पास से उसने पैसा मांगा था कि एक साल मुझे मदद नहीं किया है तो मुझे पैसा दे, ऐसा करके उसका करने का गुना भी था। इसमें शेर खान और उसका जो दोस्त है गाड़ी लेके जो गया था फरदीन, ये दोनों लोगों का शामिल की अभी तक जानकारी है। राज्य सरकार ने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 48 तास अगोदर RT-PCR चाचणी करणे बंधनकारक आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। ओमिक्रॉन प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना चाचणी जीनोमिक सिक्वेन्सिंग लॅब वाढवणे, विमानतळावर 13 देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करणे, या व्हेरियंटबाबत जनजागृती करणे, लसीकरण वाढविण्याचे आदेश देणे आदींबाबत माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। तसेच मास्क वापरणे आवश्यक असून ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग सध्याच्या प्रकारापेक्षा 5 पट जास्त आहे, त्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 48 तास आधी RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे असे पण टोपे यांनी सांगितले। केंद्र शासनाने 13 देश असे केलेले आहेत, ती यादी वेगळी केलेली की ज्या देशामध्ये रिस्क आहे इन्फेक्शन आपल्या देशामध्ये येण्याची, तर त्या देशातल्या लोकांना सगळ्यांना आल्यानंतर विमानतळावरच क्वारंटाईन करण्याच्या संदर्भातल्या विषय असणार आहेत आणि त्यांची RT-PCR टेस्ट पण केली जाणार आहे आणि नंतर मग पुन्हा 8 दिवसानंतरसुद्धा RT-PCR टेस्ट केली जाणार, त्यांच्यावर मॉनिटरिंग लक्ष बारकाईने त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे। अजून ओमायक्रॉनच्या संदर्भातली आपल्या राज्याला कुठलीच भीती नाही, कारण त्याचं कुठेही अजून लागण झाल्याचं दिसत नाही, तसं कुठलंही जिनोमिक सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट नाही आणि त्यामुळे आज त्याची अशी एकदम चिंता बाळगण्याची गरज नाही। परंतु ज्या अर्थी साऊथ आफ्रिकेमध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीनं ते रिप्लेस झालं आहे, तर आपल्याला काळजी घेतली पाहिजे या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती। पण शाळा ही 1 डिसेंबरला वेळेवर ठरल्याप्रमाणे चालू होईल, म्हणजे IEC इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशनच्या हद्दीपर्यंत संपूर्ण डिटेलमध्ये ओमायक्रॉन काय आहे हे कळवावं आणि इथपर्यंत सांगितलं की कापड मास्क वापरण्यापेक्षा म्हणजे 3-प्लायचं साधं जे मास्क असतं सर्जिकल मास्क ते वापरा, किंवा मग तुमचं ज्या जरा ह्याच्यापेक्षा हायर कॅपॅसिटीचं वापरा असंही त्या ठिकाणी सांगितलं आहे। एकमेकाच्या बाजूला बसलेला असेल, एखादा पॉझिटिव्ह असेल तर तो 5 मिनिटात दुसऱ्याला संसर्ग करू शकतो, जो डेल्टाचा कदाचित 15-20 मिनिटाच्या अंतराने संसर्ग होऊ शकत होता, त्यामुळे संसर्गाची गती खूप जास्त आहे हे खास करून टास्क फोर्सनी याची सगळी माहिती दिलेली आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय काय आपल्याला काळजी घ्यायची आहे, तर जे काही 13 देशांची जी यादी केलेली आहे की ज्यामध्ये जे रिस्की देश आहेत त्यामधून येणाऱ्या सगळ्या प्लेन्सच्या लोकांच्या आता क्वारंटाईन केलं पाहिजे असं मुंबई पुणे नागपूर हे जे काही इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत या सगळ्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर आता इथून पुढे या देशातून आलेल्या लोकांना कंपल्सरी क्वारंटाईन केलं जाणार। Nutrition.com तर्फे रेशीमबाग स्थित सुरेश भट सभागृहात राष्ट्रीय पातळीवरील बॉडी बिल्डिंग स्पर्धा पार पडली। या स्पर्धेचं मुख्य आकर्षण 6 वेळा मिस्टर युनिव्हर्स मिस्टर आशिया किताब पटकावणारे बॉडी बिल्डर संग्राम चौघले हे होते। त्यांच्यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून सुहास खामकर, यतिंदर सिंग, मनोज पाटील व इंडियन रॉक म्हणून ओळखले जाणारे दीपक नंदा यांचाही समावेश होता। इव्हेंटच्या विषयी सांगण्यासारखं काय राहिलेलं नाही आहे, कारण अतिशय गर्दी आहे बाहेर, कसं तर आत आलो आहे आणि इथं बसायला मिळाले मला, नाहीतर बाहेर पडायचं म्हटलं तरी मला अवघड आहे, इतके लोक बाहेर थांबले आहेत आणि ही जर गेस्ट रूमच्या बाहेर गर्दी असेल तर तुम्ही समजू शकता की बाहेर जिथं कॉम्पिटिशन चालू आहे तिथं किती गर्दी असेल, कारण इव्हेंट इतक्या चांगल्या प्रकारे प्रमोट केला आहे, 4 ते 5 मोठे सिनियर बॉडी बिल्डर्स त्यांना ॲज अ गेस्ट बोलवलं आहे आणि अख्ख्या भारतातून बरेच सारे बॉडी बिल्डर ह्या कॉम्पिटिशनला आले आहेत, सो खूप चांगलं वाटतं आणि मतलब मला कधी बाहेर जातो आणि कॉम्पिटिशन बघता झालं। आज नागपूरमध्ये आलो होतो, 2 वर्षापूर्वी नागपूरमध्ये आलो होतो, आता परत एकदा मी नागपूरमध्ये आलो आहे Nutrition.com क्लासिक चॅम्पियनशिप यांनी मला याची संधी दिली येण्याची आणि मला वाटतं वंडरफुल चॅम्पियनशिप इथे घेतली आहे, मोठ्या प्रमाणात चॅम्पियनशिप घेतली, सगळे लेजंड लोकांना इथे इन्व्हाइट केलं ॲज अ गेस्ट ॲज अ चीफ गेस्ट आणि मला वाटतं Nutrition क्लासिकची पूर्ण टीम अनवर भाई
मनोज महाले आणि शानूभाई सगळ्यांना खूप खूप अभिनंदन एवढी मोठी चॅम्पियनशिप घेतल्याबद्दल. आणि मला वाटतं आजकालच्या यंगस्टर्ससाठी आणि आजकालच्या बॉडी बिल्डरसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म देणं ही काळाची गरज होती. आणि मला न्यूट्रिशन क्लासिक .com इट्स अ बिग प्लॅटफॉर्म. यावेळी खूप कमी कॅटेगरी आहेत, 4-5 कॅटेगरी आहेत, पण पुढच्या वेळी डेफिनेटली 7-8 कॅटेगरी बॉडी बिल्डिंगसाठी होतील याची मी अपेक्षा करतो. आणि थँक्यू सो मच मला इथं बोलल्याबद्दल, त्यांचे सगळ्यांचे आभार, नागपूरच्या सगळ्या जनतेचे आभार. आणि आय लव्ह यू ऑल. थँक यू. जय हिंद भाई. मैं जैसा आप मुझे जानते हो मैं आपका इंडियन रॉक. मैं इवेंट के बारे में कहूँगा, बहुत मैं जब से आया हूँ कल से बहुत मज़ा आ रहा है मुझे. और मैं इतने बड़े बड़े लेजेंड्स के साथ हूँ तो मेरी खुशी का कोई ठिकाना नहीं है. और इवेंट बहुत ही अच्छा है. और जो जो चीज़ें हमने देखी है कि हमें जब एक किसी इवेंट में जाते हैं तो हमें मील के लिए ढूंढना पड़ता है, तो इस इवेंट में आपको कुछ मील के लिए ढूंढना नहीं है, सब कुछ आपको यहीं मिलता है. तो बेस्ट इवेंट है. सो इवेंट के बारे में मैं यही कहूँगा कि नागपुर में बहुत सारे इवेंट हुए होंगे, बट nutrition.com क्लासिक जो चैम्पियनशिप आज हो रही है वो और लोगों को प्रेरित करेगी इस तरह के कंपटीशन कराने के लिए. जितने भी ऑर्गेनाइजर्स हैं मैं उनको एक खिलाड़ी होने के नाते धन्यवाद देना चाहता हूँ. थैंक यू सो मच इस तरह के प्लेटफॉर्म क्रिएट करने के लिए जहाँ पे खिलाड़ी आके अपना हुनर दिखा सकता है और उस हुनर की वजह से उसको आगे जाने में बहुत प्रेरणा मिलेगी. तो थैंक यू सो मच जिन्होंने भी ये कॉम्पिटिशन ऑर्गेनाइज किया. आज नागपुर मध्ये आलेलो आहे बरेच वर्षानंतर. यामध्ये nutrition.com क्लासिक 2021 या स्पर्धेसाठी मनोज महाले आणि शानू खान यांनी या कॉम्पिटिशनचं आयोजन केलेलं आहे. आणि फारच चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे. या ठिकाणी उत्साह सर्वांना तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही जर मागे पाहिलं तर. आणि या कॉम्पिटिशनमधून खरोखर आपल्या नागपूरमधील येणारी जी न्यू जनरेशन आहे त्या जनरेशनला एक प्रोत्साहन मिळणार आणि त्यामधून आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील अशी अपेक्षा करूया. त्या कॉम्पिटिशनला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.